उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नवीन नाशिक परिसरातील सावतानगर भागातील प्रख्यात महिला रत्न पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालय आणि लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विद्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। नवीन नाशिक येथील महिला रत्न श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक आणि LVH माध्यमिक विद्यालयात 77वा 15 ऑगस्ट 2023 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला। प्रभात फेरीने आणि भारत माता की जय वंदे मातरम घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर धुमधुमून निघाला होता। तृणधान्य जागृती हे प्रभात फेरीचे विशेष आकर्षण ठरले। कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री मुरलीधर तात्या भांबरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री विश्राम सोनवणे, धनंजय बुचडे, डॉक्टर श्री विश्वनाथ सोनवणे, श्री दीपक खैरनार, अरुण महाले, संजय कुंदे, श्रीराम हिरे, तुषार सोळुंके, सौ सीमा सोळुंके, DB पिंजारी, मुक्ता भोसले, ज्ञानेश्वर जाधव, अश्विनी सरोदे आदींसह परिसरातील असंख्य पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री रमेश अहिरे व महिला रत्न पुष्पाताई प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ माया त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला। याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारक सेनानी यांची वेशभूषा सादर केली। समूह नृत्य, देशभक्तीगीत गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढली। विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारक आणि थोर नेत्यांच्या वेशभूषा परिधान करून या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन आणि नृत्य सादर केले। ढोल पथकामध्ये विद्यालयातील विद्यार्थी वेदांत तिवारी, मंजिरी इंगळे, हर्ष थोरात, कार्तिक अत्तरदे, आदित्य घोडे, नैना मनोहर यांनी सहभाग घेतलाय। प्रवास फेरीमध्ये 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकात सहभाग घेत सर्व उपस्थितांचं लक्ष वेधले। यामध्ये विशेष बाब म्हणजे सर्व बालगोपाळ ह्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची वेशभूषा परिधान केल्यानं संपूर्ण परिसर हा क्रांतिमय झाल्याचं बघायला मिळाले। त्यानंतर या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य सेनानीचे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषण दिले। विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांद्वारे पुरस्कार व प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले। सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मंगला खैरनार यांनी केले व आभार श्री चिंतामण हिरे यांनी मानलेत। माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक श्री महाले, पर्यवेक्षक श्री चव्हाण, श्रीमती अनिता वाकसौरे, सौ नूतन देसले, सौ अरुणा देसले, श्री कैलास ठोके, श्री राकेश हिरे, सौ वैशाली निकम यांच्यासह सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी पंकज सोनार, नाशिक।